जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देव शोधन नाम समास दहावा अनुर्वाच्य नाम श्रीराम समाधान पुस्तान काही म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरूपावे मुक्याने गुळ खादला गोडीने सांगावयाला याचा अभिप्राव मजला निरूपण किजे अनुभवही पुसो जाता म्हणती नये की सांगतान कोणापाशी पुसो आता समाधान जे ते अगम्य सांगती नये माझी प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे ऐसे श्रोत्याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरोपिले तत्पर होऊन ऐका जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवाची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलोन दाऊ जे बोलास आकळेना बोलल्या वेण कळेना जयाशी कल्पितान कल्पना हिमपोटी होये ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम धरितन संत समागम सर्वही कळे ते जे आता सांगिजेल जे समाधान सखोळ ऐक अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू सांगतानय ते सांगणे गोडी कळाया गोळ देणे ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही सद्गुरु कृपा कळे त्या ज्याशी जो शोधील अपणाशी पुढे कळे अनुभवाशी आपे आप वस्तू दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी अपशुद्धी तेणे लागे समाधी अकस्मात आपले मूळ बरे शोधितान आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूची तत्वता समाधान आत्मा आहे सर्व साक्षी हे बोली जे पूर्व पक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध सिद्धांत वस्तू लक्षू जातान सर्व साक्षणी ते अवस्था आत्मा तेहून परता अवस्था दित पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे ते समय फुंज उत्तरे मीपणाचा जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल शब्द साभाय सखोल अर्थचे अवघा शब्द करितान कळे अर्थ अर्थ पाहतान शब्द व्यर्थ शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या शब्दा करितान वस्तू भाषे वस्तू पाहतान शब्द नाशे शब्द फोल अर्थ असे घनवटपणे भूसा करितान धान्य लिपजे धान्य घेऊन भूस टाकीजे तैसे शब्द भूस जाणीजे अर्थ धान्य पोंचट मध्ये घनवट घनवट पुढे पोंचट तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी शब्द बोलोनी राहे अर्थ शब्द पूर्वीचा आहे या कारणे न साहे उपमा तया अर्थाशी भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश तजावा कण लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे दृश्य वेगळे बोलिजे त्याशी वाच्यांश म्हणिजे त्याचा अर्थ तो जाणिजे शुद्ध लक्षांश ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षीला न वचे जेथे गळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला मिथ्या कल्पनापासूनी झाला मिथ्या कल्पनेपासूनी झाला खरेपण कैसे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही दुजे वेण अनुभव हे बोलण्याची वाव या कारणे नाही ठाव अनुभवाशी अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य
दिवस रजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य तो आदित्य गेली अन उर्वरित त्याशी काय म्हणावे शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार तो ओंकार गेली या उच्चार कैसा करावा अनुभव आणि अनुभविता सकळे मायेचे करितान ते माया मुळी नसतान त्याशी काय म्हणावे वस्तु एक आपण एक ऐशी असती वेगळीक तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे वेगळेपणाची माता ते लटके वंधेची सुता म्हणून या अभिन्नता मुळीच आहे अजन्मा होता निजेला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला सद्गुरुस शरण गेला संसार दुःखे सद्गुरु कृपेस तव झाला संसार वाव ज्ञान झाली अठाव पुषे अज्ञानाचा आहे तितुके नाही झाले नाही नाहीपणे निमाले आहे नाही जाऊन उरले नसो न काही शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे जाले समाधान ऐके रूपे अभिन्न सहज स्थिती अद्वैत निरूपण होतान निमाली द्वैताची वार्ता ज्ञान चर्चा बोलो जातान जागृती आली श्रोती व्हावे सावधान अर्थी घालावे मन खुणे पावतान समाधान अंतरी कळे तेणे चितुके ज्ञान कथिले तुतिके स्वप्नावरी गेले अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत तितुके स्वप्नावारी गेले अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत तेथे शब्दविण ऐकता अनुभवना अनुभविता आईसा निवांत तो मागुता जागृती आला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊनी जागृती आला तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ तेणे अंतरी निवळ समाधान कळी तव शिष्य विनविले जी हे आता निरूपिले ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी मज कळाया कारण केलेची करावी निरूपण येथील जे का निज खूण ते मज निरूपावी अजन्मा तो सांग कवण तेणे देखिला कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे जाणूनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर तेचे आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे ऐक शिष्य सावधान अजन्मा तो तूचे जाण तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तोही आत्ता सांगतो स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तुवा सारा सार विचार केला रिघोनी सद्गुरु सशरण काढूनी शुद्ध निरूपण याची करीशी ऊण खूण प्रत्यक्ष आता याच्याची घेतान अनुभव बोलणे तितुके होते वाव निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला याचा विचार पाहताना आला पुन्हा जागृती तुझे हे वाटे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही अनुभव अनुभवी विराला अनुभवे विण अनुभव आला हाही स्वप्नीचा चेहिला नाहीस बापा जागा झालिया स्वप्न उर्मी स्वप्नी म्हणे अजन्मा तो मी जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही स्वप्नी वाटे जागेपण तैशी अनुभवाची खूण आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे जेथे धारणाची मुळे विवेकाची म्हणून ते समाधान बोलतांची नये ऐशे जाण निशब्दाची ऐशी खूण ओळखावी ऐशे आहे समाधान बोलतांच नये जाण इतुकेन बाणली खूण निशब्दाची इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनिर्वाच्य नाम समास धावा जय जय रघुवीर समर्थ।
जय जय रघुवीर समर्थ। इथे हा समास पूर्ण झालेला आहे। समास आहे 61 ओव्यांचा, म्हणजे 61 ओव्यांचा समास आहे। खूप छान आहे समास। त्याचा आता इथे पूर्ण दशक झाला, हा 6वा दशक पूर्ण झाला। आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो नवीन दशक आणि नवीन समास याचा। तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।